आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 100 एक्सप्रेस मधून। 2012 साली घडलेल्या दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाची आठवण देणारी क्रूर घटना मुंबईत घडली। रविवारी पहाटे एका 30 वर्षांच्या महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घालण्यात आला। या महिलेवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण दुर्दैवाने तिची झुंज अपयशी ठरली आणि घटनेच्या जवळपास 36 तासांनी तिचा मृत्यू झाला। नराधम आरोपी मोहन चौहाननं तिच्या अंगावर चाकूनं वारही केलेत। पोलिसांनी काही तासात मोहन चौहान याला अटक केली आहे। कोर्टानं त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या महिलेच्या मृत्यूमुळे तिच्या दोन मुलींवरचं आईचं छत्र हरपलंय। मृत महिला फुटपाथवरच राहायची आणि छोटी मोठी कामं करायची, तर आरोपी हा ड्रायव्हर असल्याचं समजतंय। मुंबईतल्या निर्भया कांडातील आरोपी मोहन चौहान विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याची घोषणा ही मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचल्यानंतर अँब्युलन्सची वाट न पाहता पोलिसांनी ज्या टेम्पोत अत्याचार झाला त्या टेम्पोसह हॉस्पिटल गाठलं। हा गुन्हा आम्ही लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर चालू। दुर्दैवाने आज सकाळी महिलेचा उपचार सुरू असताना ही महिला दगावलेली आहे आणि म्हणून या गुन्ह्याला आम्ही 302 चे कलम सुद्धा लावलेले आहे। मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली आहे। या बैठकीत त्यांनी साकीनाका प्रकरणी एका महिन्यात दोषारोप पत्र दाखल करावं, तसंच मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहावं अशा सूचनाही दिलेल्या आहेत। महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसंच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनीही पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। झालेली घटना दुर्दैवी आहे, माणुसकीला लाजवेल अशी ही घटना आहे। ज्या आरोपीनं हे कृत्य केलं त्याला पोलिसांनी अटक केली आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले। पीडित महिलेच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारनं घेतली असल्याचंही यावेळी शिंदेंनी सांगितलंय। त्या पीडित महिलेच्या आई ला मी आताच भेटलोय, मुलगी देखील त्यांच्या सोबत होती। दोन मुली ज्या आहेत आईने देखील भावना व्यक्त केलेली आहे की या दोन मुलींचं छप्पर अकरा त्यांचा गेलेला आहे। त्या दोन्ही मुलींचं पुढचं जे काही त्यांना आम्ही सांगितलं आहे, एक मुलगी आता शिकते आहे, तिचं शिक्षणाचं संपूर्ण जबाबदारी त्या दोन्ही मुलींची जबाबदारी या ठिकाणी सरकार देखील यांच्या पाठीशी। मुंबईतल्या निर्भयाला दोन मुली आहेत। या मुलींच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलंय। आईचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर या मुली आणि त्यांची आजी राजावाडी रुग्णालयात आल्या होत्या। रुग्णालयाच्या आवारात या मुली आणि त्यांची आजी सैरभैर होऊन फिरत होत्या। चिंचवडमध्येही अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। नन्या वाघमारे गँगच्या सराईत बाल गुन्हेगाराकडून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघडास झाली आहे। पीडित मुलीच्या घरात आपल्या गँगच्या सदस्यांसोबत बळजबरी घुसून हे आरोपी तिला आणि तिच्या कुटुंबियांना मारहाण करायचे, त्याचबरोबर अत्याचार करताना काढलेले व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकीही द्यायचे। जीवे मारण्याची धमकी देत हे नन्या वाघमारे गँगमधील आरोपी या मुलीवर अत्याचार करायचे असं पीडित कुटुंबियांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय। चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे। चिंचवड पोलिसांनी एका बाल गुन्हेगार आणि 2 18 वर्षांवरील गुन्हेगाराविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत। काय झालंय म्हणजे आहे ना, मंगळवारी तिच्यावर तसं त्यांनी रेप केलं आणि तरी त्या दिवशी तिने मला सांगितलं नाही, शांतच होती, गपच बसून होती। मग दुसऱ्या दिवशी त्या मुलांचे फोन यायला लागले आणि माझ्या भावाच्या फोनवर त्यांचे फोन येत होते। मग माझ्या भावाला पण त्यांनी धमकी दिली की तिला पाठवून दे म्हणून, नंतर माझ्या भावाने काय त्याला दोघांचे काही बोलणे झाले वाटतं शिवागाळ्या। मग नंतर माझ्याकडं माझा भाऊ फोन घेऊन आला, मग मी विचारलो कोण आहे तो, तर नाही मग मी नाणी आहे नाणी आहे म्हणून त्यांनी बोललं। मग नंतर राज्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या विरोधात औरंगाबादमध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। गजानन महाराज मंदिर गणेश महोत्सवाच्या ठिकाणी आरती करून महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत
सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। महिला अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढतात, या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। काही महिला रस्त्यावरच बसून राहिल्यामुळे चारही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलन करणाऱ्या महिला रस्त्यावरून उठत नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय। एकीकडे महिला अत्याचाराविरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जातोय, तर दुसरीकडे जन्मलेल्या मुलीचा सन्मान आणि स्वागत करतानाचा आनंददायी क्षण समोर आलाय। पंचक्रोशीतील मोतीराम पाटील यांच्या कुटुंबात जन्माला आलेली देवांशी या गोंडस फुलाचं आणि तिच्या आईचं दिमाखदार स्वागत करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवण्यात आलाय। वसईमध्ये जीआरपी पोलिसांनी मनोरुग्ण महिलेचा जीव वाचवलाय। वसई रेल्वे स्टेशनवर सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोलीस हवालदार एकनाथ नाईक हे ड्युटीवर होते। यावेळी डहाणूवरून अंधेरीला जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर येत असताना एका 60 वर्षीय महिला ही रेल्वे ट्रॅकवर उभी होती। त्यानंतर नाईक यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महिलेचा जीव वाचवलाय आणि तिला आश्रमात पाठवलं। जीआरपी पोलीस एकनाथ नाईक यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। त्यांनी मला आवाज दिला की असं असं पटरीमध्ये एक महिला पटरीत येऊन उभी राहिलेली आहे। तिथे जाऊन मी बघितलं तर ती पटरीमध्ये उभी होती, एवढ्यात गाडी आली, 10 होते अंधेरी, ती फास्ट लोकल आली। तेव्हा मी लांबूनच त्या मोटरमनला इशारा करून गाडी थांबवली व त्या महिलेला ताबडतोब जाऊन ताब्यात घेतलं होतं। वर्ध्याच्या सेलू तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। बोरखेडी गावात रात्री एका घरात चिमुकलीच्या गळ्यात साप वेटोळा मारून बसल्याचं लक्षात आलं। रात्रीच्या वेळी सर्व कुटुंबातले लोक झोपलेले असताना ही घटना घडली आहे। या सर्व घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे। मुलगी झोपलेली असताना तिला आपल्या मानेभोवती काहीतरी असल्याचं समजल्यानंतर ती मोठ्यानं किंचाळली, त्यामुळे ही सर्व घटना कुटुंबियांच्या लक्षात आली आहे। याच दरम्यान सापानं या मुलीला दंश करून तिला जखमीही केलंय। दरम्यान मुलीला आता सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। नांदेडमध्ये भर दिवसा एका 17 वर्षीय युवकाचा चाकू भुसकून खून करण्यात आलेला आहे। ही घटना आज हिमायतनगर शहरातील बसस्थानक परिसरामध्ये घडलेली आहे। यश मिरासे असं मृत युवकाचं नाव आहे। या युवकाच्या हत्येनंतर आरोपी फरार झालाय, तर एक युवक जखमी आहे। या जखमी युवकावर हिमायतनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाचा आहे। राज्य सरकार त्यात ढवळाढवळ करू शकत नाही असं स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे होणाऱ्या पोटनिवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा आदेश हा गैरलागू असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। राज्यात 18 महापालिका आणि 20 हून अधिक जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीत अपेक्षित आहेत। जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण टिकणार नाही तोपर्यंत राज्यामध्ये निवडणुका घेऊ नये अशी सर्वसमावेशक भूमिका सर्व पक्षांची होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सर्वोच्च आहे, तो कायदाच आहे। मग अशा स्थितीमध्ये आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा सर्व देशाला लागू झालेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याबाबत खळबळजनक दावा केलाय। उद्धव ठाकरेंनी भर चौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही अशा शब्दात सरकारमधील मित्र असलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यानं आपल्याकडे भावना व्यक्त केली आहे असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय। त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत असा टोलाही पाटील यांनी लगावलाय। आम्ही हे गृहीत धरलं होतं की पुढचे 5-5 वर्ष सत्ता नाही, तेवढ्याच अनपेक्षितपणे सत्ता मिळाली आणि त्यामुळे उद्या भर चौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी सुद्धा आम्ही सरकार म्हणून बाहेर पडणार नाही हे मंत्रिमंडळातल्या एका कॅबिनेट मिनिस्टरने मित्र या नात्याने माझ्याकडे बघितलेलं वाक्य आहे।
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे रुपाणी यांनी आपला राजीनामा सोपवला. गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासकीय बाबी हाताळण्यात अपयश आल्यानं त्यांना राजीनामा द्यावा लागला असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी 2 वाजता भाजपची विधिमंडळ पक्षाची बैठक होती आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे ठरेल अशी अपेक्षा आहे. रुपाणींच्या राजीनाम्यामुळे आता नवा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू झालेली आहे. सीएम पदाच्या रेसमध्ये एक मराठी चेहराही आहे. भाजपचे खासदार आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे. पाटील हे मूळचे जळगावचे आहेत. शिक्षणासाठी ते गुजरातला गेले आणि मग तिथे स्थायिक झालेत. पाटील आधीपासूनच मोदींच्या गुडबुक्समध्ये असल्याचं बोललं जात आहे. तसंच सुरतच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात मोठी शाब्दिक चकमक झाली आहे. आपत्कालीन निधी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या मुद्द्यावरून भुजबळ आणि कांदे यांच्यात खडाजंगी झाली आहे. यावेळी सुहास कांदे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. नाशिकमधील नांदगावमध्ये हा प्रकार घडलाय. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे गेल्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील मदत जिल्ह्यासाठी मदत करताना जे निकष वापरले तेच निकष आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वापरावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय. तसंच सरकार शेतकऱ्यांच्या वाट्याची जी रक्कम पीक विमा कंपन्यांना देते ती रक्कम पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान म्हणून जमा करा अशी मागणीही करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिब्राळ येथील महा ई सेवा केंद्र चालकाने पीक विमा भरलेल्या रकमेत बिब्राळ आणि बाकली येथील सुमारे 400 अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्यामुळे केंद्र चालकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी 100 अधिक शेतकऱ्यांनी शिरूर अनंतपाळचे तहसीलदार यांना केली आहे. विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ सोलापुरात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलंय. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत होतोय. याबाबत मनपा अधिकाऱ्यांना वारंवार तकरार करून देखील दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ भाजपचे नगरसेवक संतोष भोसले यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय.